छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणि साताऱ्यात येऊन पोहोचली आहेत. ही उद्यापासून सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांना पाहता येणार आहेत. आपल्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी आहेत. आपण त्यांना विचारूया की कशा सोहळ्याची नेमकी तयारी करण्यात आली आहे. आता उद्या सकाळी CM सर, दोघे डिप्टी CM सर, बाकी सर्व वरिष्ठ लोक या ठिकाणी येणार आहे. सकाळी उद्या दुपारी 12:15 याचा सुरुवात आपण करणार आहोत, तेव्हा याचा शुभारंभ होतील. आणि त्याच्यानंतर बाकी नागरिकांसाठी 20 तारीखपासून आपण ओपन करणार आहोत. याच्यामध्ये वाघनखे महत्त्वाची गोष्टी आपण सर्वसाठी एक ऐतिहासिक गोष्ट आणि सर्वसाठी अभिमानाची गोष्ट आपण या ठिकाणी ठेवलेलीच आहे. त्यासोबत हा म्युझियममध्ये अजून बऱ्याचशी गोष्टी जे शिवकालीन आहे त्या कालाची आहे ते पण आपण या ठिकाणी ठेवलेली. याच्यामध्ये त्यावेळीचे काही शस्त्र आहे, त्यावेळीचे काही शिक्के आहे, असे बरेचसे गोष्टी या ठिकाणी आहे. तर त्याचाहीसुद्धा आपण सर्व इतिहास लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 20 जुलैपासून म्हणजे परवापासून बाकी जनतेसाठी हा म्युझियम ओपन होणार आहेत. याच्यामध्ये आपण प्रत्येक दिवशी या पद्धतीने नियोजन केलं आहे की आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा आपल्या इतिहासाची जाणीव करून देऊ म्हणून पहिला जे तास आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे शालेचे विद्यार्थी आपण या ठिकाणी घेणार आहोत स्वतः आपण, आणि त्यांना संपूर्ण गायडेड टूर देणार आहोत. आणि त्याचे नंतर म्हणजे 10 ते 11 जे बाकीचे 5 तास 6 तास आहे त्याच्यामध्ये बाकी जनतेसाठी आपण ओपन ठेवणार आहोत. याच्यामध्ये इकडे लोक येऊन तिकीट घेऊ शकतात, स्कॅन करूनसुद्धा तिकीट घेऊ शकतात. आणि येणाऱ्या कालामध्ये आपण एक ऑनलाईन वेबसाईटसुद्धा निर्माण करतो ज्याच्यावरही सुद्धा लोक आताचे बुकिंग करून या ठिकाणी भेटायला येऊ शकतात, भेट देण्यासाठी येऊ शकतात. याच्यामध्ये 1 टाइम म्हणजे 1 स्लॉटमध्ये 200 लोक आतला येऊ शकतात आणि त्या पद्धतीच्या सर्व नियोजन आपण केलेलं आहे. तिकीट किती ठेवण्यात आलं सर? तिकीटचं आपण नेमकं मात्र 10 रुपये एक तिकीटसाठी ठेवलेलं. आपला उद्देश असा आहे की मॅक्सिमम लोकांना ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे, सर्व जे आपला इतिहास आहे त्याची जाणीव झाली पाहिजे. तर त्या धर्तीवर आपण एकदम मिनिमम 10 रुपयाचं तिकीट ठेवलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळं पाहायचं आहे, केवळ साताराच नाही, महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्रनीतीतली वाघनखं बघायची आहेत. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी हे कसं बघावं हे जर तुम्ही ABP माझ्यासोबत सांगितलं तर बरं होईल. आणि याच्यामध्ये तो खूप महत्त्वाचा आहे की आपले जिल्ह्यामध्ये 7 महिन्यासाठी हा राहणारच आहे आणि याची सर्व डिटेल जे आहे ते म्युझियममध्ये आम्ही सर्व ठेवण्यात आलेली आहे. आणि गाईडसुद्धा याच्यासोबत आमच्यासोबत या ठिकाणी असणारच आहे. तर ते सुद्धा सर्व डिटेल सांगतील. बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे की महाराष्ट्राचा जे आपला इतिहास आहे ते खूप जास्त रिच इतिहास आहे. आपला खूप मोठा आपला एक माहिती जी आहे लोकांपर्यंत कंटिन्युअसली गेली पाहिजे. तर त्या धर्तीवर सर्व लोकांना आपण हा म्युझियमद्वारे सर्व जे आपला इतिहास आहे ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत. निश्चित आपण पाहतोय की हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, सुशोभित करणारी या ठिकाणी रांगोळी आहे आणि स्वतः जिल्हाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत. आणि आत्ता आपण पाहतोय की ही तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि निश्चितच उद्या हा सगळा सोहळा म्हणजे काही तासातच हा सगळा सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, सातारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.